कळत नाहीये की तुम्ही दोघे कुठल्या मुलाबरोबर राहणार. आमची काळजी तुला नको, आम्ही दोघे समर्थ आहोत. अबा गायत्रीशी काय बोलताय? अबा आज तुमची या घरातली शेवटची रात्र आहे. उद्या तुम्हाला जेव्हा जाग येईल तेव्हा तुम्ही तुमच्या छोट्याशा घरात असाल. उद्यापासून तुमचं रुटीनही वेगळं असेल. एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांशी देवाणघेवाण करायची नाही. रोजच्या सवयीप्रमाणे समोर कोणी आलंच तर अनोळखी व्यक्ती असं समजून दुर्लक्ष करायचं. मला हेच स्वातंत्र्य हवं होतं ना? दिलं. आणि मीरा, यापुढे तुलाही तुझ्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी पाहाव्या लागणार नाहीत. चला गायत्री विनायक रत्न पारखी, तुमच्या कामाला लागा. विघ्नेश दादा आणि माझ्यात भांडण होतं काय? ते भांडण वाढत जातं काय? आणि अचानक घराचे वाटण्या. मीरा, हे सगळं ना माझ्या समजण्याच्या पलीकडच आहे. मीरा, म्हणजे आता एकाच घरात चार कुटुंब? अरे बापरे. आता बोलून का उपयोग? आईंचा निर्णय झालाय. तुझंही बरोबर आहे म्हणा. हे आता इथे बोलून काय उपयोग आहे? म्हणजे तेव्हाच जर आपण तिथे गायत्रीजींसमोर, याग पण गायत्रीजींसमोर मी काय बोलणार? आबा, आपले आबा. हे बघ, हा सगळा प्रकार घडताना आबा तिथेच होते. पण आबा सुद्धा गप्प होते. बरं, आबा जर गप्प असतील तर प्रथमेश दादा काहीतरी बोलतो, तोही गप्प होता. मग तू का नाही बोललास रे? अगं मीरा, मी असा अचानक कसं काय बोलणार सगळ्यांसमोर? म्हणजे बघ, त्यावेळेला तिथे आबा होते, प्रथमेश दादा होता, विघ्नेश दादा होता, यांच्यासमोर मी कसा ना रिॲक्ट होणार? मीरा, रिॲक्ट व्हायला सुद्धा सवय असावी लागते. ए बघ, म्हणजे विघ्नेश दादा आणि माझ्यात अशात काही भांडणं झाली आहेत मला मान्य आहे, पण आतापर्यंत ते दोघंच मला गाईड करत आले. मग ते गप्पा असताना मी मध्ये बोलायचं का? तिथे एवढं सगळं घडत होतं आणि हे दोघंही काहीच बोलत नव्हते. आता ज्या अर्थी ते काही बोलत नव्हते त्या अर्थी त्यांना वाटणी होण्याने काही फरक. मीरा, त्या दोघांनाही वाटणी होण्याने काही फरक पडणार नसेल? आता मग माझ्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? नाही, कारण कुटुंब एकत्र राहावं असं एकट्याला वाटून काही उपयोग नाही ना. दिल ना त्या फ्रेम दिसतंय ना काय करते ते. हो अगं, हे तो फॅमिली फोटोग्राफ. काय करतेस तू? मग काय करू? हे फोटो मी परत लावून ठेवू का? सॉरी चुकले हा, मी परत फोटो ठेवतोही. तुला बायको आणि मुलांपेक्षा तुझी फॅमिलीच महत्वाची वाटते ना, मग कशाला? तू नको, तू शांत हो, शांत हो बस. अग, तू जशी चिडली आहेस ना तसं मी पण खूप चिडलोय. हा मी दाखवू शकत नाहीये, पण मी खूप चिडलोय आणि ना कन्फ्यूज पण आहे मी. म्हणजे बघ, मला कळतच नाही, एकाच छताखाली राहायचं पण वेगवेगळं कसं शक्य आहे? हा आणि हा माझा दादा, हा
गायत्री जी एवढं सांगत होत्या तेव्हा एका शब्दाने बोलला नाही का की नाही बुवा मला माझ्या भावांबरोबर राहायचंय ना एकदाही बोलला नाही गप्प होता गप्प तेच तेच म्हणायचं मला पुढे पुढे जसं हा प्रश्न तुला पडतो ना तसं तुझ्या दोन्ही भावांना पडायला पाहिजे पण नाही ऋषीचं जाऊ दे रे एक वेळेस प्रथमेश दादांचं काय पण प्रथमेश दादांनी तुझी बाजूच घेतली नाही बघत बसले कारण त्यांना तुझ्या बरोबर राहायचंच नाहीये हे सगळं मला कळतंय पण मला कळून का उपयोग तुला कळलं पाहिजे ना काय चाललंय ते ह्या घरात जाऊ दे रे बघतोय बघतोय तो देव बघतोय रे तो जे काही करतो ना ते चांगल्यासाठीच करतो देव खरंच बघतोय या आधी मी घराबाहेर पडले होते तेव्हा तू माझ्या तोंडावर दार बंद केलं होतंस आज गायत्रीने तुझ्यासाठी घरातल्या इतरांची दार बंद केली आहेत हत्ती घोडा प्याद उंट सगळं चालून बघितलं पण हा वजीर काय मरत नाही बहिणी ही नव्या चालीचा विचार करते सगळ्या बाजूनी वजीराला कसं घेरावं याचा विचार करते अहो त्याच वजीराने आपल्या सासूबाईने मला बोलवलंय भेटायला SMS केलाय हे बघा सासूबाई पण आपली नक्कल करायला लागल्या बहिणी अहो तुम्ही उगाच काहीतरी बडबड करू नका ना मी तुम्हाला काय सांगते सासूबाईने मला SMS केलंय त्यांनी मला बोलवलंय ते पण एकटीला तुम्ही चला ना माझ्यावर प्लीज कॅश तुला बोलवलंय ना मग तू जा ना मी कशाला येऊ उगाच मी असं काय करताय भीती वाटते हो मला क्षमा कर मी आता नव्या चालीची तयारी करते तू जा ना सासूबाई तुझी वाट बघत असते जा जा बहिणी इथे तर कोणीच दिसत नाहीये मला वाटतं नक्कीच कोणीतरी आपली थट्टा केली असणार या आधी सासूबाईंनी कधीच आपल्याला असं गुपचूप भेटायला बोलवलं नाही मग आज कशाला बोलवतील चल कॅश जाऊया काहीतरी बडबड करू नका आता सासूबाईंच्या मोबाईल वरून दुसरं कोणी SMS करेल का पण नक्की का बोलावलं असेल बहिणी उगाच घाबरू नका आणि सासूबाईंच्या समोर तुम्ही घाबरलात असं तर मुळीच दाखवू नका तर जोपर्यंत त्या येणार नाही तोपर्यंत कसं समजणार की त्यांनी आपल्याला कशाला बोलवलंय कॅश 12 तर वाजून गेले 12 वाजता फक्त भूतच एकमेकांना भेटतात म्हणून मी 12 वाजल्यानंतर आले तुम्ही दोघींनी मला त्रास द्यायचा खूप प्रयत्न केलात प्लॅनिंग वगैरे केलं पण प्लॅनिंग फसलं तरीही या घरातली नाती तोडण्यासाठी तुमच्या माकडउड्या सुरूच राहिल्या काय म्हणे आम्हाला स्वातंत्र्य हवं मिळालं आता स्वातंत्र्य तुम्ही दोघी माझ्या सुना आहात आणि एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तडफडताय म्हटल्यावर जर मी ती गोष्ट तुम्हाला दिली नाही तर मी कसली सासू म्हणून तुम्हाला दोघींना जे हवं होतं ते मी आता दिलंय आम्हाला तुम्ही नक्की इथे का बोलवलंय ते पण इतक्या रात्री नाही मुद्द्याचं काय आहे ते तुम्ही बोला उगाच गोल गोल फिरवत बसू नका आम्हाला आणि हो
आज घराच्या वाटणीबद्दल तुम्ही जो काही निर्णय घेतला ना त्यावर ठाम राहा म्हणजे झालं. माझ्या निर्णयावर मी कायम आहे, पण हा फक्त निर्णय नाहीये, हा चॅलेंज आहे तुमच्यासाठी. मी हे सगळं मुद्दाम केलंय, परिस्थिती तुम्हाला अनुकूल आहे, आता मी तुम्हाला चॅलेंज देते. येत्या 10 दिवसात हे भाऊ परत पहिल्यासारखे आणि पहिल्यापेक्षा जास्त प्रेमाने एकमेकांच्या जवळ येतील. त्यांच्यातलं नातं आणखीन घट्ट होईल. तुमच्याकडे फक्त 10 दिवस आहेत. या 10 दिवसात तुमच्या काळ्या वर्णानी आणि तुमच्या काळ्या नजरेनी त्यांना अडवण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता. ऑल द बेस्ट. देव परमेश्वरा, त्या सासूबाईंच्या डोक्यात नक्की काय चाललंय ना तेच कळत नाही. वहिनी, मला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. सासूबाईंनी आपल्याला ही संधी देऊन फार मोठी चूक केली. आपल्या हॉलची परिस्थिती अशी का दिसते, अगदी कुस्तीच्या आखाड्यासारखी. अगं आमच्या कोल्हापुरात ना सर. तुम्ही उगाच काहीतरी बडबडू नका. आपण आजपासून एकाच छताखाली वेगळे राहणार आहोत हे सगळ्यांना माहितीच आहे, पण वेगळं राहण्याचे काही नियम आहेत जे मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. तुमच्या प्रत्येकासाठी मी इथे जागेची वाटणी करून ठेवली आहे. काही बेसिक गोष्टीही मी इथे ठेवलेल्या आहेत. आता घराचे नियम असे आहेत की घराबाहेर कुणीही दुसऱ्या व्यक्तीशी व्यवहार करायचा नाही, कुणाकडून काही घ्यायचं नाही आणि कुणाला काही द्यायचं नाही. तुम्ही घरात असताना तुमच्या आजूबाजूला जी माणसं वावरत असतील ते तुमचे नातेवाईक नसून तुमचे शेजारी आहेत असं तुम्ही समजायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जी जागा आखून दिलेली आहे तेच तुमचं घर आहे. कळलंय? अहो सासूबाई, असं कसं? आता शेजार धर्म म्हटल्यावर तुम्ही फक्त तुमचं घर सांभाळ. शेजाऱ्यांची काळजी करायचं तुम्हाला कारण नाहीये. पण तुम्ही या हॉलची वाटणी केली आहे, पण या हॉल मधून बाहेर जाताना किंवा वर जाताना कसं जायचं आणि कसं यायचं? बाहेरून येणाऱ्याला आधी प्राधान्य द्यायचं, म्हणजे जर जिना चढायचं असेल माणसाला तर तो आधी चढू द्यायचा, वरती उतरणाऱ्यांनी थांबायचं. तसंच बाहेरून येणाऱ्या व्यक्तीसाठी आधी बाहेरून त्याला यायला द्यायचं, नंतर आपण जायचं. आणि काहीही झालं तरी एकमेकांना धक्का लागता कामा नये. आलेत नियम सगळ्यांच्या लक्षात? जो कोणी हे नियम मोडेल त्याला 2 दिवस किचन वापरता येणार नाही. अरे देवा, अहो किचनवरनं आठवलं, आता आपल्याला लवकरच गॅस सिलेंडर बघावा लागेल. नाही, आता स्वयंपाकघर वेगळं होतंय म्हटल्यावर जेवणाची पंचायत होईल ना. आणि हो, आपल्याला ना लवकरात लवकर गॅस सिलेंडर फक्त काळा बाजारानेच मिळू शकता.
तुम्ही त्यासाठी जरा तुमची तत्व बाजूला ठेवा. असं काही एक करण्याची गरज नाही अभिलाषा. कारण आपण जरी वेगळे झालो असलो तरी ही वास्तू एकच आहे. ह्या वास्तूचा आत्मा असलेलं किचन ही एकच राहणार आहे. आई पण आता आम्ही सगळे वेगवेगळे राहणार आहोत म्हटल्यावर एकाच किचन मध्ये स्वयंपाक कसा करायचा? सांगते. या किचन मध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची मी समान वाटणी करून ठेवली. त्यासाठी वापरायची जागा म्हणजे फ्रीज मधली सुद्धा ह्याची सुद्धा समान वाटणी केलेली आहे. ज्याने त्याने आपापल्या जागेचाच वापर करायचा. आणि राहिला प्रश्न किचन मध्ये कोणी किती वाजता काम करायचं, तर त्यासाठी आपण चिठ्ठ्या काढू. म्हणजे उगाच कोणावर अन्याय झाला असं नको वाटायला, नाही का? चला अभिलाषा, बरोबर आहे ना? मग आता पहिली चिठ्ठी कोण काढणार? मी करू सुरुवात. काढ. चालेल ना. वा, 9 ते 11 या वेळेत मीरा स्वयंपाकघरात असेल. सात ते नऊ या वेळेत अभिलाषा किचन मध्ये असेल. छान. अकरा ते एक ही माझी वेळ असते. चला. म्हणजे आता म्हणजे माझी वेळ तर 1 ते 3च असेल. सॉरी काशी, तुझी वेळ 5 ते 7. पण सासूबाई, मी एवढ्या लवकर उठत नाही. तुमच्या घरात तुम्ही किती वाजता झोपता आणि किती वाजता उठता याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये. किचनची वेळ पाळली गेली पाहिजे. किचनच्या वेळे आधी किंवा नंतर हे काम करता येणार नाही. असं असेल तर मी किचन मध्येच येणार नाही. काय काय बोलते सगळं तू? अगं तू किचन मध्ये नाही गेले तर जेवायला कसं मिळणार आपल्याला? अरे पण ही काय वेळ झाली का? आतापर्यंत मला संध्याकाळचे 5 माहिती होते. सकाळी उठून स्वयंपाक करणं मला जमणार नाही. शक्य नाही मला. कॅश प्लीज प्लीज तू शांत रहा. मी तुला उठवीन लवकर. पण तू किचन मध्ये जाणार नाही असं प्लीज सांगू नको कोणाला प्लीज. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मला वाटतं सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. तेव्हा आजपासून आपण सुरुवात करूया. मी काय म्हणते, तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय आहे ना? हो ना. मग आपण दोघांची वेळ एक्सचेंज करून घेऊया का अदला बदल? अरे हे कुठे गेले? आलेच हा, मी त्यांना सांगायला हवं ना. आलेच. मीरा. हा. मी काय म्हणते, आपण दोघी वेळ एक्सचेंज करू शकतो ना? म्हणजे कसं, त्याबद्दल सासूबाई काही बोललेल्याच नाहीयेत ना, म्हणून म्हणते मी. हो
पण आई जरी वेळ एक्सचेंज करण्याबद्दल बोलल्या नसल्या तरी दुसऱ्यांचं काही ऐकायचं नाही असं नक्कीच म्हटलं. सॉरी. सासूबाई.